केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं दोन हजार एकवीस बावीस शैक्षणिक वर्ष दोन सत्रांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे सत्रामध्ये पन्नास टक्के अभ्यासक्रम समाविष्ट होईल प्रत्येक सत्राच्या शेवटी सीबीएसई कडून परीक्षा घेतली जाईल पहिल्या सत्राच्या शेवटी सुटसुटीत वेळापत्रकाद्वारे येत्या नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये मंडळ परीक्षा घेईल त्याचप्रमाणे दोन हजार बावीस साली मार्च ते एप्रिल दरम्यान दुसऱ्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल